तर महाराष्ट्राचं नेतृत्व मोदी शहांसमोर मान झुकवून उभं आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय. राज्यात कुणी काय करावं हे मोदी शहा ठरवतात अशी टीका देखील मुख्यमंत्री पदावरून संजय राऊत यांनी केली आहे. मुख्यमंत्री कुणी ठरलं असेल तर आम्ही स्वागत करू. देवेंद्र फडणवीसांवरील प्रश्नावर संजय राऊतांची ही प्रतिक्रिया आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण असावं, महाराष्ट्रामधलं प्रशासन कसं असावं, महाराष्ट्रामध्ये पोलीस महासंचालक मुंबईचा पोलीस आयुक्त कोण असावं, महाराष्ट्रातल्या कोणत्या खात्याकडे नेत्याकडे कोणती खाते असावी, महाराष्ट्रातला कोणता व्यापार कोणी करावा, हे सगळं दिल्लीतून मोदी शहा ठरवतायत. आणि आमच्या महाराष्ट्राचं नेतृत्व हे त्यांच्यापुढे माना झुकवून उभा आहे, जी हुजूर करत आहे. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असणार आहेत. आनंद आहे की इतकं प्रचंड बहुमत मिळून सुद्धा मुख्यमंत्री ठरवायला आणि सरकार स्थापन करायला 8-8, 10-10 दिवस लागत आहेत. बहुमत असताना सुद्धा इतकं बहुमत आहे. मग भाजपकडे आहे, त्यांच्या मित्रपक्षांकडे आहे, पण मुख्यमंत्री ठरवण्यासाठी त्यांना बैठकावर बैठका घ्याव्या लागतात. पण आता जर मुख्यमंत्री कोणी ठरला असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू. राज्याचा मुख्यमंत्री आहे.